असं आहे की महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. आम्ही तर उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये असताना सुद्धा केली, नंतर जे काही राहिले त्या लोकांचे सुद्धा पैसे जे आहेत या सरकारमध्ये आल्यानंतर आपण ते दिले. प्रोत्साहनपर द्यायचे होते पैसे, ते सुद्धा या सरकारनं अजितदादांनी ते अभ्यास करून त्यांनी ते दिले. आणि ज्यावेळेला फडणवीस अशी घोषणा करतात त्यावेळेला ते काही निरर्थक घोषणा नसते, ते अर्थ असतो आणि त्यांना कल्पना असते की हे आपण करू शकतो. त्यामुळे आता एवढं वीज माफ हजारो कोटी रुपये जे आहे गव्हर्नमेंट जे आहे त्या एम एस सी बीला देणार हजारो, आणि एम एस सी बी कुठून देणार पैसे, त्यांना पैसे देणार ना ते देणार. एवढंच नाही, आता पीक विमा एक रुपया शेतकऱ्याकडून घेतला पण विमा कंपनीला गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागतात ना. ते विमा कंपनी त्या एक रुपयामध्ये काय घरून तुम्हाला देईल? आता 146 कोटी रुपये आपल्या तालुक्यामध्ये आले, हां ते कंपनी त्या खिशात नाही देत, शेवटी सरकार ते भरत आहे. तर अशा तिने आपण शेतकऱ्यांना मदत करतो. सर कर्ज असेल काय वाटतं ते सुद्धा माफ करण्याची त्यांनी घोषणा केली की आम्ही जरूर अंमलात आणू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.